नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे केस विकार आणि टक्कलवरती असणारे अत्याधुनिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात ट्रायकोलॉजिस्ट म्हणजेच केस विकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर अपूर्व शहा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी सा झालेत तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शहा यांची नमस्कार सर नमस्ते नमस्कार डॉक्टर अपूर्व शहा हे संस्थेचे संस्थापक आहेत रिचफिल केस विकार केंद्र आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत खास करून मुंबई पुणे नाशिक नागपूर कोल्हापूर गोवा आणि रत्नागिरी खास खास करून कोकणातील रुग्णांसाठी या ठिकाणी रत्नागिरीला सुद्धा रिचविल संस्थेची आता शाखा सुरू झालेली आहे ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या केश विकारांसाठी आधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेतच पण अवघ्या एक रुपयात हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केश रोपण सुद्धा उपलब्ध आहे डॉक्टर अपूर्वाशा यांची ओळख करून देत असताना मला अवर्जून सांगावंच वाटतं की भारतातील पहिले ट्रायकॉलॉजिस्ट आहेत आणि ह्यासाठी त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे आणि खास करून आपण आता लॅपटॉपकडे जाऊया आणि त्यांना विविध प्रकारचे जे मानसन्मान मिळाले ते बघूया नुकत्याच मागच्या आठवड्यामध्ये त्यांना आयकॉन्स इन ट्रायकॉलॉजी हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं या व्यतिरिक्त ता इकॉनॉमी टाईम्स आयकॉनिक ब्रँड त्याचप्रमाणे महाराष्ट्र वैभव पुरस्कार लिम्का बुक ऑफ बद्दल मी आता सांगितलं की डॉक्टर अपूर्वश आणि डॉक्टर सोनल शाह या दाम्पत्यातल्या खास करून पहिले भारतातील ट्रॅकोलॉजिस्ट म्हणजे स्के स्वीकार तज्ज्ञ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले द फ्रॉस्ट अँड सुलिवन अवॉर्ड आहे या व्यतिरिक्त ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट आहे त्यानंतर इंडियाज प्रो ग्रेटेस्ट ब्रँड बिल्डर म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि खास करून जगातल्या सर्वोत्कृष्ट ट्रायकॉलॉजिस्ट म्हणजे केस विकार तज्ञासाठी एक बहुमान असणाराचा पुरस्कार आहे रोनाल्ड सलिंगर अवॉर्ड आणि हे सुद्धा देऊन त्यांना सन्मानित करण्यात तर विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि खास करून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर अपूर्वा शाह यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत विविध प्रकारच्या केस विकारांवरती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ही जेव्हा चर्चा करत आहोत तेव्हा सर्व प्रेक्षकांना मला आवर्जून एक गोष्ट सांगायची की आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात एक आठ शून्य शून्य हा जो नंबर आहे टोल फ्री नंबर आहे दोन सहा सहा एक सात एक आठ या नंबरवरती आपण फोन करू शकता आपले प्रश्न विचारू शकता त्याचप्रमाणे आपल्याला जर का अधिक माहिती हवी असेल तर घेऊ शकता आणि खास करून जे हे उपचार आहेत त्याच्यामधली जी सवलत आहे त्याचा लाभही घेऊ शकता एक रुपया घ्या आपल्याला आता हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच केश रोपणी उपलब्ध झालेला आहे विश्वल संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रिदवाक्य ठेवून आज रिश्वि संस्था डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे तर जरूर आपले प्रश्न विचारा आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं कार्यक्रमात सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर आपण विविध प्रकारच्या विषयावरती नेहमी आम्हाला मार्गदर्शन करता मागच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून जे हेअर ट्रान्सप्लांट आहे नवीन स्वरूपाचं आले जे टक्कलवरती परिणामकारक आहे आणि अगदी नैसर्गिक केस पुन्हा त्या रुग्णांना मिळू शकतात त्याच्यावरती मार्गदर्शन घेतलं होतं आपण आता आजच्या त्याच्या पुढे जाऊन मला विचारायचं की इतर कोणत्या स्वरूपाचे उपचार रिचफिल संस्थेमध्ये आज उपलब्ध आहेत काय सांगता येईल डॉक्टर महेश हे पहिला सांगायचे आहे की आता प्रत्येक सेकंड इंडियन प्रत्येक दुसऱ्या हिंदुस्थानीला केसांच्या काही ना काही प्रॉब्लेम आहे आणि यंगस्टर्समध्ये टक्कलपणा इतकी वाढलेला आहे कारण जे हॉर्मोन लेवल आहे बॉडीच्या जे मेल हॉर्मोन आहे त्याला टेस्टोस्टेरॉन म्हणतात ते तणाव स्ट्रेस कारण हे ह्याचं प्रमाण आहे ते वाढायला चालू झालेलं आहे आणि मोर अँड मोर यंगस्टर्स खूप लहानपणामध्ये चौदा वर्षानंतर आता आम्ही बघते क्लिनिकमध्ये टक्कलपणा चालू झालेला आहे पहिला तीस वर्षापूर्वी क्लिनिक चालू केलं ते टायमाला पैतालीस फॉर्टी फाय ते फिफ्टी फायमध्ये केस टक्कलपणा होत होते आता चौदा ते वीसमध्ये पण टक्कलपणा चालू झालेला आहे आणि हे खूप नो कॉन्फिडन्स शॅटरिंग आहे की माणसांच्या जे स्वतःच्या जे कॉन्फिडन्स आहे ते कॉन्फिडन्स नष्ट होऊन जाते आणि म्हणजे ते लोक सगळ्याकडे नो धावपळ करतात की केस परत कसं आणायचं एक चीज परत सांगायचं आहे सगळं व्ह्यूर्स लोकला की कोणताही औषधतून केस कधी परत येऊ शकत नाही जर केस टक्कलपणा अनुवंशिक आहे तर कारण हे जेनेटिक आहे केसांच्या मूळ ह्याच्यामध्ये नष्ट होऊन जातात म्हणजे काही पण उपचारातून केस परत येऊ शकत नाही Case परत असला, असला, के असला पर केस परत कधी येतात समजो काही डिझिजेस असलं चाय असलं की असं काही पण प्रॉब्लेम असलं तर केस परत येऊ शकतात पण समजू केस निघालेले आहे आणि तुम्हाला मेल पॅटर्न थिनिंग जे म्हणतात जे अनुवंशिक टक्कलपणा आहे तर तिकडे केस कधी परत येऊ शकत नाही केस परत येऊ शकायच्या दोन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या रिझल्ट्स आहे एक आहे लास्ट टाईम आपण जे डिस्कशन केलं की के ट्रान्सप्लांट आपण सांगितलं की के केसांचे जे आपण ट्रान्सप्लांट कसं करूया पाठीमागून केस जे आहे तिकडे पुढे टाकून केसांच्या मूळला पुढे टाकून ते केस परत येतात आणि ते जीवनभर राहतात तर ते एक उपचार आहे के की जे केस परत आणायच्यासाठी ते उपचार हे लोकसाठी आहे जे लोकांना फक्त कवरेज पाहिजे साहेब ते कवरेज आहे तर ते पाहिजे पण आपल्यासारखा केस पाहिजे कोणाला राईट तर ते टक्कलपणासाठी ते ट्रान्सप्लांट नाही होऊ शकत okay. तर त्याच्यासाठी नॉन सर्जिकल जे आपण म्हणतात Yes. जुन्या जमानामध्ये त्याला आपण विग म्हणत होते पण वीक जे आहे डॉक्टर साहेब ते कसं आहे की ते आपल्या केसांच्या वरती जाते आणि ते चिडियाच्या घोसल्यासारखं दिसते दूर दूर माहिती पडणार की कोणी वीक घातलंय करून त्याच्यानंतर विविंग आले आणि आता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे जे सगळं स्टार जे सगळे लोक खूप घालतात ज्या लोकला व्हॉल्युम डेन्सिटी पाहिजे असं केस असं दिसायला पाहिजे तर ते नॉन सर्जिकल आहे जिकडे जे बेज आहे ते बेज एकदम स्किनसारखं आहे म्हणजे कोणी हवातून आपला केस उडलं के ना तरी पण कोणाला असंच वाटणार की आपला स्वतःचा केस आहे खालती ते असंच दिसणार की चमडी आहे ते टक्कलपणा आहे अरे आपलं जे स्किन आहे स्काल्प आहे तेच दिसणार आणि आपण ब्रश शॅम्पू स्विमिंग कोणी खिचलं तरी पण नाही निघू शकणार क्रिकेट फील्डवरती डाईव्ह मारलं तरी पण काही होणार नाही आपल्याला हे इतकी छान आता टेक्नॉलॉजी आहे ह्याला नॉन सर्जिकल हेअर इम्प्लांट म्हणतात okay. स्विजलेस टेक्नॉलॉजी म्हणतात याला ओके okay. आपण या अनुषंगाने विविध प्रकारचं जे टक्कल आहे आपण लॅपटॉप कडे बघूया आणि हा जो अप्रोच आहे नॉन सर्जिकल ह्याच्याविषयी आपण सांगितलं पण हे एक आपण स्लाइड बघतोय की विविध स्वरूपामध्ये टक्कल आपल्याला पडतं आणि हे स्टेजेस हे आहे बॉल्डनसच्या तर हे सात स्टेजेस आहे टक्कलपणाच्या तर पहिला दुसरा आणि तिसऱ्या वरती आहे तर ट्रान्सप्लांट करू शकतो आपण पण आपल्याला जास्ती केस पाहिजे चौथा स्टेज नंतर तर ते ट्रान्सप्लांट नाही करायला पाहिजे ते नॉन सर्जिकल करायला पाहिजे okay. नाहीतर पुढे ट्रान्सप्लांट करायला पाहिजे आणि पाठीमागे नॉन सर्जिकल करायला पाहिजे ओके okay. हे hey, सर आपण आता जाणून घेतलं अर्थातच नॉन सर्जिकल उपचार कसे होतात हे सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे तर आपण एक एव्ही बघूया अनुषंगाने लॅपटॉपवरती आणि कशा रीतीने नॉन सर्जिकल उपचार होतात बघूया सर काय सांगते या विषया आपण या ठिकाणी बघत आहोत ही एव्ही कशा रीतीने नॉन सर्जिकल उपचार जे आहेत सरांनी आत्ता आपल्याला सांगितले ते होतात सर याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन कराल हे, हे जे हे जे मी सांगितलं की जे आपल्याला जास्ती वॉल्यूम डेन्सिटी पाहिजे तर हे जे नॉन सर्जिकल आहे ते पुरा सिस्टम आहे जे केसांना आपण जॉईन करतात आणि विक्स बिग सगळं तर मी सांगितलं तसं ते चिडियाच्या घोसल्यासारखं दिसतात कोणाला माहिती पडून जातात की आपण नी वीक घातलं आहे पण हे जे नॉन सर्जिकल आहे ते केसांच्या आपण अनालिसिस करतात आणि आपलाच केसांच्या वॉल्यूम डेन्सिटी पकडून ते पुरा सिस्टम बनवायला जातात आणि जे बेज आहे ते स्विजलेस म्हणतात त्याला म्हणजे चम चमडीसारखंच दिसतात आणि त्याला, त्याला, दिसता। त्याला केसांच्या बरोबर फिट करायला लागतात आणि नंतर आपण ते ब झोपू शकतात स्विमिंग करू शकतात शॅम्पू करू शकतात सगळं करू शकतात आणि हे जे सिस्टम आहे ते करीबन करीबन दोन वर्ष चालतात नंतर ते टेअर ते ऑफ होऊन जाणार पण आपण मी सांगितलं तसं सा। स्विमिंग शॅम्पुईंग क्रिकेट काही पण केलं बाईकवरती पण गेलं तर हे काय उडून नाही जाणार हे असं फॅन्टॅस्टिक सिस्टम आहे ओके या अनुषंगाने आपण काही रिझल्ट बघूया की कशा रीतीने नॉन सर्जिकल उपचार घेतल्यानंतर रुग्णांमध्ये परिवर्तन आपण बघू शकता स्क्रीनवरती लॅपटॉपवरती पुन्हा एकदा की कशा रीतीने विविध रुग्णांमध्ये परिवर्तन घडले हे म्हणजे की हे सर्व नॉन सर्जिकल आहे हा हे नॉन सर्जिकल आहे तर आता आपण बघितलं की त्याला खूप टक्कलपणा आहे तर याला ट्रान्सप्लांट करून काही फायदा नाही होणार कारण ते केस इथे पाहिजे त्याला आणि ते त्याच्या डोनर एरियामध्ये नाही असतात Okay. तर ह्याला आपण नॉन सर्जिकल केलेला आहे आणि वेगवेगळ्या हेअरस्टाईल दिलेला आहे बघा तुम्ही hmm. तर माहिती पण नाही पडणार की त्यांनी काय घातलेलं आहे ओके हे एक आपण बघतोय अजून नाही हे विविध प्रकारचे रुग्ण आहेत आणि हे खास करून जे रुग्ण आहेत ह्यांचं आपण बघू शकता की कशा रीतीने परिवर्तन घेतले आहे की तरुण माणसामध्ये एक वयोवृद्ध माणसाचं तरुण माणसात रूपांतर झाले केवळ ह्या नॉन सर्जिकल उपचारांमुळे आणि आपण आता ह्या रुग्णांचं मनोगत जाणून घेणार आहोत की त्यांनी उपचार घेतल्यानंतर कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले बघूया आपण आता प्रत्यक्ष स्क्रीनवरती हाय I am हितेश कोठारी Working in share market. एक्सुडेंट looking लुकिंग टोटली डिफरेंट अरे यार तू तो पहचाने भी नहीं आ रहा है ये सब मुझे कमेंट मिल रहे लास्ट छह महीने से मुझे हेरिडेट्रिक का इश्यू अर्ली एयर लॉस हो गया था मैंने website वगैरह में सर्च किया जहाँ पे मुझे Richfield का नाम मिला मैं अपने निचर्की नियर बाय Richfield में गया वहाँ के जो ट्राइकोलॉजिस्ट डॉक्टर्स है उन्होंने मुझे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट के बारे में बताया रह रह जो मैंने कम्प्लीट किया और मैंने ये चीज़ इम्प्लान किया उसके बाद लास्ट पाँच महीने में लगभग हर रोज मुझे नए नए कमेंट मिल रहे हैं कोई बोलता है दस साल छोटा हो गया कोई बोलता है पहचाने में नहीं आ रहा है इवन मेरे ऑफिस के बॉस और कलीग्स भी नहीं पहचान पा रहे थैंक्स तो रिशिल रिशफिल में आपको इतना बढ़िया सर्विस मिलेगा यहाँ के जो ट्रैक्टरिस्ट डॉक्टर्स एकदम अच्छी कंसल्टेशन देते हैं यहाँ के स्टाफ टेक्नीशियंस बोस्ट बहुत कोऑपरेटिव है मैं अपने हर एक फ्रेंड्स और रिलेटिव को

नो hmm. बडी okay. एक सर्जिकल आहे एक नॉन सर्जिकल आहे आणि नंतर आपण गोष्टी करूया जे टेम्पररी पण आहे hmm. तर तीन वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आहे ज्यातून आपल्याला टक्कलपणा कोणाला पण दिसायला नाही पाहिजे आणि आपण एक यंग कॉन्फिडंट मॅन सारखा आपण जाऊ शकतो मला वाटतं हा एक महत्वाचं विवेचन आपल्याला डॉक्टर अपूर्वशाह यांनी केलं की के आता कोणत्याही स्वरूपाचं टक्कल असो आपल्याला या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये सर्जिकल उपचारांविषयी आपण मागच्या भागामध्ये मार्गदर्शन घेतलं होतं डॉक्टर अपूर्वश यांच्याकडनं आता आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंटविषयी बोललो आणि आपण एक रिझल्ट बघतोय आता की कशा रीतीने एका तरुण व्यक्तीत रूपांतर होऊ शकतं आपलं पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास जो आहे आपल्याला कॉन्फिडन्स आहे यातून मिळू शकतो कारण हेअर लॉस ही म्हणेन की एक आपण नेहमी म्हणतो की केस हा आपल्या आरोग्याचा आरसा आहेच पण आपल्या एखादा व्यक्तिमत्वाला आत्मविश्वास मिळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे उपचार उपचार आहेत आहेत आणि मला वाटतं हे आता उपलब्ध आपल्या सर्वच रुग्णांसाठी खास करून एक रुपयामध्ये हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध आहे रिचफिल संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे मुख्य जी सेंटर्स आहेत ती पुणे मुंबई या ठिकाणी आहेतच पण ह्या व्यतिरिक्त नाशिक नागपूर कोल्हापूर गोवा आणि आता रत्नागिरीला सुद्धा रेशील संस्थेची शाखा सुरू झालेली आहे तर आपण ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता फक्त आपल्याला त्यासाठी हा टोल फ्री जो मोफत संपर्क नंबर आपण स्क्रीनवर बघत आहात एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक सात एक आठ म्हणजेच वन एट झिरो झिरो टू सिक्स सिक्स वन सेवन वन एटवरती फोन करायचा आहे आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घ्यायचा आहे आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत कार्यक्रमाच्या उत्तरार्थ आपण जाणून घेणार आहोत की टेम्पररी केमोफ्लाची काय ट्रीटमेंट आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून केस स्वीकार आणि टक्कलवरती असणाऱ्या अत्याधुनिक उपचारांविषयी आणि प्रख्यात ट्रायकॉलॉजिस्ट म्हणजेच केस विकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर अपूर्व शाह आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर अपूर्व यांना विविध मानसन्मान मिळालेले आहेत खास करून त्यांनी केलेल्या या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल पण महत्त्वाचं म्हणजे भारतातील पहिले ट्रायकॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर अपूर्वशा आणि डॉक्टर शाह यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे अनेक अनेकविध प्रकारचे मानसन्मान त्यांनी मिळवलेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातील ह्या सर्वसामान्य रुग्णांपर्यंत हे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार पोहोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि खास करून रिचविल संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर कोल्हापूर गोवा आणि रत्नागिरी या ठिकाणी ब्रँचेस आहेतच आणि सवलतीच्या दरामध्ये हे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता अवघे एक रुपयामध्ये हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केश रोपाणी उपलब्ध आहे अत्याधुनिक स्वरूपाचं आणि हे सर्व उपचार घेण्यासाठी आपल्याला फक्त फोन करायचा संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघतात एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक सात एक आठ म्हणजेच वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स वन सेवन वन एट ह्या नंबरवरती आपण हा टोल फ्री आहे मोफत आहे संपर्काचा नंबर ज्याच्यावरती आपण प्रश्न विचारू शकता अपॉइंटमेंटही घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता पुन्हा एकदा कार्यक्रम ना सर आपण विविध प्रकारच्या ह्या केसांच्या असणाऱ्या ट्रीटमेंटविषयी बोलत आहोत टेम्पररी ही काय ट्रीटमेंट आहे काय सांगता येईल तर एक आपण डिस्कस केले डॉक्टर राईट की एक, एक सर्जिकल आहे जे लोकला कवरेज पाहिजे दुसरं आहे की जे लोकला तक्कलपणा खूप आहे तर आपण नॉन सर्जिकल बघितलं आता आणि समजू कोणालाही हे नाही करायचे आहे पण फक्त असं थिन हेअर आहे जे आपण दिसते आपल्याला फिल्मवरती तर ह्याला आपल्याला लग्नाला जायचं आहे की काही पार्टीला जायचं आहे आणि टक्कलपणा नाही दिसायला पाहिजे तर ह्याला टेम्पररी केमोफ्लाज म्हणतं ते हेअर फायबर आहे हे हेअर फायबर जे आहे ते पाईन ट्री जे वूड आहे जे जे झाड आहे त्याच्यामधून ते निघतात हे फायबर आणि ते त्याला कॅरेटीन सारखाच प्रॉपर्टी आहे आणि ते आपण टाकलं टकलपणावरती तर ते इलेक्ट्रोस्टॅटिकली अटॅच करून ते परत कंप्लीट कवर होऊन जातात आणि नेक्स्ट वॉश ज्यापर्यंत आपण शॅम्पू नाही केलं त्यापर्यंत तिकडेच राहणार तर कोणतं कुठे पार्टीला जायचं आहे लग्नाला जायचं आहे काय पण ओकेजन असलं आणि काही नाही दिसायला पाहिजे टक्कल्पना तर हे आहे मला परत दाखवायला पाहिजे आपल्याला yes, एव्ही पुन्हा एकदा की कशा रीतीने टेम्पररी हेअर केमोप्लॉज केलं जातं आपण बघूया सर आपल्याला मार्गदर्शन बघा ये ये टाकतात yes. येस आणि हे पुरा टक्कलपणा कम्प्लीट होऊन जाणार आता बघा राईट yes. काय आणि गाए हे राहणार नेक्स्ट वॉश पासून अच्छा नेक्स्ट वॉश पर्यंत आपल्याला दाट घनदाट हेअर <laughs> किंवा घनदाट केस हे मिळू शकतात आणि नाही दोन मिनिट मॅगी सारखं म्हणजे नूडल्स सारखं आहे की पटकन दोन मिनिटात आपल्याला घनदाट केस मिळू शकतात आणि पुढचे अंघोळ करेपर्यंत आपल्याला हे केस राहणार आहेत अशाच रीतीने आपण रिझल्ट बघूया टेम्पररी हेअर या ठिकाणी स्क्रीनवरती बघूया आपण पुन्हा एकदा लॅपटॉपच्या की कशा रीतीने ह्या रुग्णांमध्ये परिवर्तन घडलेलं दिसत पाठीमागचं जे थोडेसे विरळ झालेले केस आहेत ते आपण घालवून पुन्हा एकदा घनदाट केस हे मिळवू शकता आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की आपण ह्या दोन ट्रीटमेंट विषयी बोलत आहोत पण आजच्या कार्यक्रमामध्ये मला सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की हेअर ट्रान्सप्लांटसुद्धा आपल्याला खास करून अवघ्या एक रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि आपण ह्या अनुषंगाने पहिली एव्ही बघणार आहोत ती मलाई एक ज्या ब्रँड अँबॅसेडर आहेत खास करून रिचपिल संस्थेच्या ब्रँडची आपण एव्ही बघूया पहिले की कशा रीतीने ह्या ब्रँडसाठी त्यांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे तरीके हैं गलत डाइट, केमिकल प्रोडक्ट्स, पोल्यूशन स्ट्रेस एक्सेट्रा एक्सेट्रा पर बालों की सही परवाह करने का सिर्फ एक ही तरीका है रिच फील हेयर डॉक्टर्स टू तो द नेशन सभी हेयर प्रॉब्लम्स के लिए कॉल नाउ क्योंकि बालों को रिच फील से बेहतर कौन समझता है येस आ, बालों को रिशीलचं से तर और कौन समझ सकता है, हे त्यांचे जे वाक्य आहे हे सगळं सांगून जातं कोणत्याही स्वरूपाचा काही स्वीकार असो ज्याच्यामध्ये कोंडा आहे वारंवार होणारा किंवा चाई आहे विविध प्रकारची टक्कल आहेत स्त्रियांची केस गळती आहे खास करून आपल्याला आजारपणानंतर होणारा जो हेअर लॉस आहे कारण ताप आला किंवा विविध प्रकारच्या आजकालच्या व्हायरल इन्फेक्शन्समुळे टायफॉईडसारख्या आजारात किंवा विविध आजारांमध्ये आपल्याला हेअर लॉस होतो खास करून कॅन्सरनंतर हेअर लॉस होतो त्याच्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे बोलणार आहोत आणि खास करून जर आपल्याला टक्कल असेल तर हेअर ट्रान्सप्लांट अवघ्या एक रुपयामध्ये उपलब्ध आहे आपण पुढची एवी बघूया की मला एक आरोग्य आपल्याला काय सांगतायत ये क्या पूरा सर शेव वैसे भी गंजा तो हो ही रहा था ना? अरे लड़कियों को बाल सहलाना छेड़ना खींचना अच्छा लगता है तो अब क्या करूँ रिचवील जाओ इंडिया ट्रस्टेड हेयर ट्रांसप्लांट एंड हेयर सिस्टम एक्सपर्ट कॉल नाउ क्योंकि बालों को रिचवील से बेहतर कौन समझता है येस हेअर ट्रान्सप्लांट विषयी आपण आत्ता बघितलं आणि हे अवघ्या एक रुपयात उपलब्ध आहे मागच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अपूर्वशा यांच्याकडनं आपण ह्याविषयी माहिती घेतली होती कशा रीतीने आता कोणताही काप न घेता विदाऊट स्टीच आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकता लेझर स्वरूपाचं असे हेअर ट्रान्सप्लांट आहे जे अवघ्या एक रुपयामध्ये रिच्युअल संस्थेने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आपण जरूर त्यासाठी फोन करू शकता पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात या अनुषंगाने सर आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना काही आपल्याला टिप्स द्यायला आवडतील का कारण हा एक बऱ्याच विषयी असं होतं बऱ्याच वेळेस असं होतं क्षमा करा की आपल्याला हेअर लॉस असतो कुठे जायचं कळत कि नाही किंवा साध्या आहारातल्या बदलांनी किंवा विविध प्रकारच्या एक साध्या औषधांनी सुद्धा आपण हा हेअर लॉस थांबवू शकतो आणि घनदाट केस मिळवू शकतो काय सांगता येईल मला याविषयी डॉक्टर साहेब हेच सांगायचे की जे केसांच्या प्रॉब्लेम पुढे गेलं तर आपल्याला स्पेशलिस्टकडे जायची गरज आहे ट्रायकोलॉजिस्टकडे जायची गरज आहे पण केस असं आहे की जे आपण सांगतो हेअर है, इज वॉट वी ईट म्हणजे आपण जेवण बरोबर केलं आणि केसांचं लक्ष दिलं तर एटी पर्सेंट प्रॉब्लेम केसांच्या निघून जातात पालक पनीर दूध बदाम हे सगळं जे आहे हेअर है फूड्स हे सगळं केसांच्यासाठी खूप चांगलं आहे प्रत्येक एक तासाला एक ग्लास पाणी प्यायला पाहिजे आणि हिंदुस्तानची जी सभ्यता आहे की प्रत्येक घराला आपण आपला आई आजोबा सगळे लोक सांगत आहे की तेल टाकायलाच पाहिजे तर हेअर ऑइल जे आहे ते हे हिंदुस्तानची गिफ्ट आहे पुरा वर्ल्डला केसांच्यासाठी आणि म्हणजेच आपल्या तुम्ही आपण साऊथला गेलं तर सगळ्यांचे केस किती के छान असतात hmm. कोंकण एरियाला गेलं तर छान असतात केक केस जे आहे ते कारण ते जे फूड आहे आणि जे तेल टाकतात आपण केसांच्यासाठी हेअर ऑइल इज द ओनली हेअर अँड स्काल्प कंडिशनर इन द वर्ल्ड हो oh. तर केस झाल्यामध्ये तेल टाकायलाच पाहिजे ओके म्हणजे हा एक मोठा मोलाचा सल्ला होता सर्वच प्रेक्षकांसाठी की आपण जरूर ह्यासाठी रिचविल उत्पादनांचा वापर करा विविध प्रकारची उत्पादनं सुद्धा उपलब्ध आहेत रिचविल संस्थेने करून दिलेली ज्याच्यात खास करून एन टी सारखं प्रॉडक्ट आहे म्हणजे केसांना घनदाट करण्यासाठी एक चहा आहे विशिष्ट स्वरूपाचा एन टी या व्यतिरिक्त विविध स्वरूपाची उत्पादन आहेत रिचविल संस्थेने दिलेली ज्याचा आपण वापर करून घनदाट केस पुन्हा एकदा मिळवू शकता आणि त्यासाठी फक्त फोन करायचा आहे आपल्याला पुढील नंबरवरती एक आठ शून्य शून्य दोन सहा एक सात एक आठ हा जो टोल फ्री नंबर नंबर आहे मोफत नंबर याच्यावरती जरूर फोन करू शकता सर अनुषंगाने एक महत्त्वाच्या भागाकडे ये मी येतोय आपण उल्लेख केला होता की विविध आजारांमध्ये केस जातात किंवा औषधं सुरू असतील खास करून कॅन्सर सारखा आजार ज्याच्यामध्ये केमोथेरपी दिली जाते आणि ह्या केमोथेरपीमुळे बऱ्याचदा टक्कल पडतं किंवा हेअर लॉस होतं आणि अशा रुग्णांसाठी आपल्याकडे काही विशिष्ट उपचार आहेत का आणि काय विशिष्ट उपक्रम आहेत का काय सांगता येईल डॉक्टर माझी आई आय लॉस्ट माय मदर त्याला कॅन्सर होतं ब्रेस्ट कॅन्सर आणि जे टाईमला डिटेक्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे तर त्यांच्या पहिला प्रश्न हे होतं की माझ्या जा केस जाणार काय आणि सगळ्याला माहिती पडणार म्हणजे कॅन्सरच्या भय नव्हता इथे केस जाणार त्याच्या जा भय होतं oh. तर प्रत्येक कॅन्सर पेशंटला किमोथेरपी झाला तर केस निघतात नाईंटी oh. पर्सेंटला आणि सगळ्यांना असंच वाटतं की मी कसं वर्ल्डला फेस करूया हे कॉन्फिडन्स माझा निघून जाणार हाऊ विल आय फेस द वर्ल्ड तर ह्याच्यासाठी आपण युनो you ते know, जे नर्गिस दत्त मेमोरियल ट्रस्ट आहे प्रिया दत्तच्या बरोबर आपण हे एन जी बरोबर काम चालू केलेलं आहे आणि कोणताही कॅन्सर पेशंट असलं कोणताही कॅन्सर पेशंट असलं त्याला आपण फ्री ट्रीटमेंट देतात सहा महिन्यासाठी परत केस आणायलासाठी किमोथेरपीमध्ये ज आपण बघितलं जसं मनीषा कोरेला ब्रँड अम्बॅसेडर आहे कॅन्सरसाठी तर त्याला त्याच्या पण केस आता परत कंप्लीट आलेला आहे तर ते ट्रीटमेंटून केस कम्प्लीट परत येतात आणि जे लोक रेडिओथेरपी करतात तर त्याच्या केस नाही येऊ शकतात कारण केसांच्या मूळ नष्ट होतात तर त्याच्यासाठी पुरा सिस्टम बनवतात आपण हे स्पेशल सिस्टम कॅन्सरसाठी असतात जे आपण नॉन सर्जिकल सिस्टम म्हणलं ते पण टोटली फ्री ऑफ कॉस्ट कोणताही कॅन्सर पेशंटला देतात तर कोणताही हिंदुस्तानच्या नव्वद सेंटर आहे रिचफीलच्या कुठेही कोणताही कॅन्सर पेशंट जाऊन हे फ्री ट्रीटमेंट घेऊ शकतो ओ म्हणजे हे उपचार मोफत आहेत ह्या खास करून कॅन्सर रुग्णांसाठी आणि मला वाटतं हा एक मोलाची समाजसेवा आहे आणि ह्याला मी म्हणून की एक मोठा उपक्रम आहे या अनुषंगाने जी रिस्पिल संस्था आज करत आहे आणि जरूर सर आपलं त्यासाठी अभिनंदन आणि ह्या सर्व रुग्णांना आणि खास करून आपल्याला जर का कोणत्याही स्वरूपाची केस गळती असेल किंवा जर का कोणत्याही स्वरूपाचा केस विकार असेल तर आपण निराश होऊ नका खास करून स्त्रियांना होणारा जो हेअर लॉस किंवा के केस गळती आहे पण ह्या व्यतिरिक्त वारंवार होणारा कोंडा आहे किंवा चाईसारखा आजार आहे इतरही विविध प्रकारचे जे खास करून केस स्वीकार आहेत पडणारे टक्कल आहे विविध स्वरूपाचे सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा अतिशय सवलती तर आपण जरूर त्याचा लाभ घ्या सर जाता आता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल आपल्याला परत तेच सांगते राईट की के, नो केस जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्युमन अनाटमीच्या आपण कुणालाही भेटलं तर पहिला चीज जे आहे ते स्किन आणि केस दिसतात पहिला केस दिसतात तर केसांच्या लक्ष ठेवायचे खूप आवश्यक आहे कारण ते आपला सेल्फ कॉन्फिडन्स प्रेस्टिजच्या एक महत्वाच्या इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि र नॉर्मल केअर घेतलं तर सांगते तसं सा, राय राईट जेवण एक ग्लास पाणी प्रत्येक एक तासाला रेग्युलर तेल टाकायचं हे सगळं केलं तर केसांच्या एटी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो मला वाटतं हा एक मुलाचा संदेश होता जो डॉक्टर अपूर्वशा यांनी आपल्याला जाता जाता दिला की आपण पाणी भरपूर प्या आहार चांगला ठेवा आणि खास करून रिचवेल उत्पादनं आहेत त्यांचाही वापर करू शकता सारखं प्रॉडक्ट आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला जर का केस गळती असेल किंवा टक्कल असेल तर उपचारही आहेत खास करून अवघ्या एक रुपयामध्ये केश रोपण लेझर स्वरूपाचं हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध करून दिलेलं रिश्फील संस्थेने आणि रिश्फील संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे मुंबईमध्ये अनेक शाखा आहेत पुण्यालाही अनेक शाखा आहेत पण या व्यतिरिक्त नाशिक नागपूर कोल्हापूर गोवा आणि रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा रिश्वल संस्थेची शाखा आहे आणि फक्त आपल्याला ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करायचा पुढील टोल फ्री नंबरवरती एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक सात एक आठवरती वरती आणि या सर्व उपचारांचा आपण लाभ घेऊ शकता सर आपण आमच्या कार्यक्रम कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन रचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद यू जय